किसानों की शिकायतों के बाद तालुका में जाम में सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज के तराजू को सील करने की कार्रवाई की गई है, जिसमें इलेक्ट्रॉनिक तौल तराजू में गड़बड़ी है। प्राप्त जानकारी के अनुसार रेनकपुर के किसान सचिन हीरामन शेंडे ने 16 दिसंबर को अपने कपास की बिक्री के लिए जाम में सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज ले गए थे। उस वक्त उसके वाहन का वजन किया गया, लेकिन भाव नहीं पटने से उसने अपना वाहन दूसरे जिनिंग ले गया। उद्योगों में इलेक्ट्रॉनिक तौल तराजू में 60 किलोग्राम का अंतर पाया गया है। इस समय किसान सचिन हीरामन शेंडे ने इस संबंध में भीमराव टे उपविभागीय पुलिस अधिकारी हिंगनघाट के पास शिकायत दर्ज की और सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज में इलेक्ट्रॉनिक तौल तराजू की जांच की मांग की है। किसान की शिकायत के आधार पर उपविभागीय पुलिस अधिकारी भीमराव टेले ने हिंगनघाट और वर्धा वैधमापन अधिकारियों से जांच का आदेश दिए। इलेक्ट्रॉनिक तौल तराजू के निरीक्षण में तराजू में अत्यधिक विसंगतियां पाई गई है। काटा सील करने के वैधमापक चिकित्सा विज्ञान अधिनियम 2009 के तहत यह कार्रवाई की गई है। किसानों के बीच यह सवाल पैदा होता है कि अब तक कपास बेचने वाले किसानों की लूट हुई क्या? वर्धा विभाग आणि इथं जे कारवाई झाली आहे ते उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्याकडे एक शेतकरी न एक तक्रार केली होती की बा त्या त्यांच्या वाहन काट्यामध्ये 60 केजीचा डिफरन्स आहे। त्या अनुषंगाने त्यांनी वजनमापी अधिकारी हिंगणघाट विभाग मेसराम साहेबांना यांना संपर्क केला, वर्धेच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि लगेच 19 तारखेला इथं अचानक भेट दिली त्यांच्या ताफ्यासह। आणि इथं येऊन आम्ही त्या वाहन काट्याची तपासणी केली असता त्याच्यात मर्यादेपेक्षा जास्त त्रुटी आढळल्याने सदर वाहन काट्याला जप्ती करण्यात आलं आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। तर झालं काही नाही, त्या दिवशी मी बुधवारला गाडी आणली होती। गाडी आणल्यानंतर माझी गाडी 35 किलो गाडी भरली सुदर्शन कॉटन जिनिंग जाममध्ये। त्यानंतर मी गाडी श्रीनिवास जिनिंग जाममध्ये नेल्यानंतर माझी गाडी भरली 36 क्विंटल 85 किलो। यात फरक मला जाणवलं की 60 किलोचा फरक जाणवला। त्याच्यानंतर मी कंप्लेंट केली। कोणाकडे कंप्लेंट केली तुम्ही? मी वर्जेला ही केली कंप्लेंट केली होती। कुठे? SP ऑफिसमध्ये। त्यानंतर मला मग त्यांनी सांगितलं का तुम्ही हिंगणघाटला हे करा कंप्लेंट करावा। मग त्यानंतर हिंगणघाटला केली। हिंगणघाटवाल्यांनी सांगितलं का मोजमापनवाल्यांना हे करा कंप्लीट बा, वजनमापनवाल्यांना। मग त्यांना केली मी कंप्लीट केली। समोर असं त्यायचं झालं ते मग ते आल्यानंतर मी गाडी एक भरली तर असं त्यायचं चालू होतं का बा 4 टनामध्ये त्यायचं ते 25 ते 30 किलोचा फरक त्यायचं जाणून राहिलं होतं। मग काय कारवाई केली त्यांनी? आता ते त्याची कारवाई नाही का चालू आहे ती वाली म्हणजे आता प्रोसेस चालूच आहे का? प्रोसेस चालू आहे। त्या जिनिंगला नाही का काट्याला हे लागलं सील लागलं। आता समोर त्याचं प्रोसिजर सुरू आहे। इथे आहे ना हा पोलीस अधिकारी आहे, वजन मापकवाले आहे। चालू आहे त्याचं प्रोसिजर। NBCN न्यूज के लिए समुद्रपूर से रवी एनोरकर और प्रमोद वैद्य की रिपोर्ट।